नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की फवारणी पंपासाठीची लॉटरी यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि ती प्रसिद्ध झाल्यानंतर ती यादी अनेक शेतकरी बांधवांकडून डाउनलोड होत नाही, तर ती नेमकी डाउनलोड कशी करायची आणि त्यामध्ये आपलं नाव कसं चेक करायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला ती यादी पण डाउनलोड करता येईल आणि त्याच्यामध्ये अगदी एका सेकंदामध्ये आपलं नाव शोधता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि जाऊया महाडीबीटीच्या वेबसाईटवर. बघा मित्रांनो, आपण आता गुगल क्रोम ओपन केलेला आहे आणि या सर्च बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे आपल्याला mahadbt.maharashtra.gov.in फार्मर लॉग इन. बघा अशा प्रकारे आपल्याला हे टाईप करून घ्यायचं आहे. टाईप केल्यानंतर आता आपण सर्च करूया. सर्च केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ही पहिलीच लिंक दिसेल या वेबसाईटची आणि आता आपल्याला याला क्लिक केल्यानंतर सहजपणे या वेबसाईटवर जाता येईल. तर करूया आपण त्याला क्लिक आणि बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आपण या वेबसाईटच्या मेन पेजवर आलेलो आहे. आणि आता मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की फवारणी पंपासाठीची जी काही लॉटरी पद्धतीने लिस्ट पब्लिश झालेली आहे तर ती कुठे मिळेल आपल्याला. तर आपल्याला या ठिकाणी लेफ्ट साईडला बघा, कृषी विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत दिनांक 8 सप्टेंबर 2024 या ठिकाणी ही लिंक दिलेली आहे. इथून आपल्याला सहजपणे ती लिस्ट डाउनलोड करता येईल. तर आता या लिंकला फक्त काय करायचंय, आपल्याला क्लिक करायचंय. तर करूया क्लिक आपण आणि बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की डाउनलोड होणे सुरू झालेलं आहे. बघा या ठिकाणी बघा, ही लिस्ट खूप मोठी आहे, ती डाउनलोड होण्यासाठी वेळ लागू शकतो. आता मी ऑलरेडी या ठिकाणी डाउनलोड केलेली आहे, तर बघूया आपण ती लिस्ट. याला मिनिमाइज करूया आपण आणि बघा, लिस्ट या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे, परंतु अनेक जणांकडून ती डाउनलोड होत नाही. डाउनलोड न होण्यापाठीमागे कारण म्हणजे ही जी लिस्ट आहे तर ती खूपच मोठी लिस्ट आहे. बघा, 20,327 पेजेसची लिस्ट आहे, म्हणून बऱ्याच जणांकडून ती डाउनलोड होत नाही. त्यानंतर आता याच्यामध्ये आपलं नाव नेमकं कुठं आहे, कुठं सर्च करायचं, कारण लिस्ट तर खूप मोठी आहे, आपल्याला एक एक पेज जर शोधत करायचं शोधत बसायचं म्हटलं तर वेळ लागू शकतोय. तर आता आपण शोध घेऊया या ठिकाणी. तर या ठिकाणी कीबोर्डवरील कंट्रोल प्लस एफचं बटन प्रेस करायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर आपल्याकडे ऍप्लिकेशन आयडी असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा ऍप्लिकेशन नेम नाव जर असेल, विलेज असेल, तालुका असेल, डिस्ट्रिक्ट असेल, यापैकी कोणती एक जरी माहिती असेल तरी आपल्याला सहजपणे एका क्लिकवर आपलं नाव शोधता येईल. तर या ठिकाणी बघू आपण. तर या ठिकाणी आता आपण नाव टाकूया आपलं, आपल्याकडे नाव आहे म्हणून आपण नाव टाकूया या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी ज्यावेळेस आपण या ठिकाणी नुसतं नाव टाकलेलं आहे तर आपल्याला इथे दिसून येईल की हायलाईट झालेलं आहे. बघा, हे 2 नंबरचं जे नाव आहे रामदास, तर ते हायलाईट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी एका क्लिकवर फक्त या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर सहजपणे आपलं नाव खालच्या लिस्टमध्ये आहे किंवा नाही तर ते सहजपणे कळून जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला ही लिस्ट डाउनलोड करता येईल आणि त्यामध्ये आपलं नाव कसं शोधायचं तर ते शोधता येईल. त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवाकडून कडून ही लिस्ट डाउनलोड होत नाही तर त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करा, त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी मेसेज टाका की लिस्ट पाहिजे. लगेच आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती लिस्ट प्रोव्हाइड केल्या जाईल. तर एवढंच होतं मित्रांनो या ठिकाणी. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.